संघर्ष परिषद अपने सर्वांचे मार्गदर्शक आणि अपने या परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक सुभाषजी वाघंडी साहेब आपण देखील या ठिकाणी आपल्या विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेली वित्ता विना शूद्र खचले इतके अनर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे। कारण पृथ्वी ही शेष नादाच्या मस्तकावर धरली नसून ती कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या हातावर धरली आहे। असे घंटाभट मनामनात क्रांतीची ठिणगी पेटवणारे थोर साहित्य सम्राट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं प्रतिमा पूजन देखील करून या ठिकाणी कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात करण्यात येत आहे। दिव्या दिव्या दीपकार काडी कुंडल मोती हार असं म्हणणाऱ्या तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या या अज्ञानातून संज्ञानाकडे नेणाऱ्या माझ्या माणसातील माणुसकीची ज्योत पेटवणाऱ्या आणि तेवत ठेवणाऱ्या या दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाचं एक औचित्य साधून आणि कोणत्याही कार्यक्रमाची शुभ कार्याची सुरुवात करीत असताना आणि त्याचबरोबर बदल हेच अंतिम शाश्वत असणाऱ्या या ब्रीदवाक्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातून तळागाळातून उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी राज्यस्तरीय संघर्ष मेळाव्याच्या निमित्ताने सहर्ष स्वागत करतो। महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाचं औपचारिक दीप प्रज्वलनाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होते आहे। मी नालंदा कथक नृत्यालयाच्या शीतल कोकाटे यांना विनंती करतो की आपण आपली बुद्धवंदना सादर करण्यासाठी आपण रंगमंचावर उपस्थित राहावं। शीतलजी कोकाटे कराड नगरीतून आजच्या या दिवसाच्या निमित्तानं पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून राज्यस्तरीय संघर्ष मेळाव्याच्या निमित्तानं नुकतीच या ठिकाणी आपण तुमच्या आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रॅली संपन्न केली। सर्व मान्यवरांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाचा औपचारिक दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। आजच्या या कार्यक्रमाचे पुरोगामी संघर्षाच्या माध्यमातून झाले तर बघू होती तर बघू आहे तरी बघू नालंदा कथक नृत्यालय करण नमो तस्सा
भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयं पि संघं शरणं गच्छामि पाणाति पाता वीरमणि शिखापदं समाधियामि अदिन्नदाना वीरमणि शिखापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि शिखापदं समाधियामि मूसावादा वीरमणि शिखापदं समाधियामि सुरामीरयमज्जपमादठाणा वीरमणि शिखापदं समाधियामि सब पापसकरणं कुशलस्वपसंपदा सचित्तपर्योदपणं एतं बुद्धानसासनं साधु 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 हा राज्यस्तरीय मेळावा आहे पुरोगामी संघर्ष परिषद ही एक युनिक वेगळ्या पद्धतीची समाजामध्ये काम करणारी एक संघटना आहे
वेगळ्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं काम घेऊन पुढे चाललो आहोत। या संघटनेच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना आमची ध्येय धोरण काही ठरलेली आहे। आम्हाला या संघटनेच्या माध्यमातून शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेतील कार्यकर्ते ह्या राज्य देशपातळीवर तयार करायचे, हे संघटनेचा आमचा ध्येय आणि उद्देश आहे। आम्हाला शैक्षणिक म्हटलं तर प्रत्येक कुटुंबातील युवक युवतींनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, त्यांना मार्गदर्शन करणार आहोत। त्याच पद्धतीनं त्यांची आर्थिक सुबत्ता कशी होईल, त्या कुटुंबाची आर्थिक सुबत्ता कशी होईल, त्यासाठी ही आमची संघटना काम करणार आहे। त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मेळाव्यांच्या माध्यमातून असेल, शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना असतील त्या पोहोचवण्याचं काम प्रत्येक कार्यकर्ता आमचा गावागावात करणार आहे। सांस्कृतिक म्हणलं तर जी काही आपली परंपरा आहे, संस्कृती आहे, ती संस्कृती जपण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून आपण करणार आहोत। उदाहरणार्थ तमाशा घालवत आहेत, बँड बँजो आहेत, हे जे आमचे सर्वसामान्य कलावंत आहेत, या कलावंतांना जे गोरगरीब आहेत या ठिकाणी त्यांच्या गाड्या अडवल्या जातात, त्यांना योग्य पद्धतीनं कार्यक्रम करू देत नाहीत, त्यासाठी आपला आपली जी संघटना आहे ती काम करणार आहे। त्यांच्या फक्त अन्याय होत असेल त्यासाठी आपण काम करणार आहोत। त्याच पद्धतीनं सामाजिक क्षेत्रामध्ये समाजामध्ये ज्या ज्या काही समस्या असतील, गोर गरीब दीन दलित जो आमचा समाज आहे, त्यांच्यासाठी समाजामध्ये कुठं अन्याय अत्याचार होत असेल त्या ठिकाणी आपली संघटना जाऊन ज्याच्यावर अन्याय अत्याचार होतोय आणि जो करतोय त्याची चिरफाड केली जाणार आहे, ही कायद्याच्या माध्यमातून कायदा धरून प्रत्येक संघटना आपली ही संघटना काम करणार आहे। राजकीय क्षेत्रामध्ये जर काम करायचं म्हटलं तर प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये आपला एक तरी कार्यकर्ता हा गेलाच पाहिजे आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या काही योजना असतात सर्वसामान्यांच्यासाठी त्या योजना त्या प्रत्येक कुटुंबाला देण्याचं काम आणि त्या कुटुंबाला सक्षम करण्याचं काम ही आपली पुरोगामी संघर्ष परिषद एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं वाटचाल करणार आहे। सर्व महाराष्ट्रातून आलेले आमचे सर्व कार्यकर्ते सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी या ठिकाणी माझं प्रास्ताविक संपवतो। सदस्य संसदीय मंडळ संध्याकाळी सर मंडळी जोरदार टाइम आपण विचार अजून करावा असं त्याचबरोबर सन्मान्य महिला अशी अधिकारी उपस्थित असलेल्या सर्वांना उपस्थित असलेल्या त्या कार्यक्रमाचं सहयोग चांगले वरिष्ठ त्याच विसा प्रणास आहे आणि मान्यवर शिक्षण मंडळे स्वागत या ठिकाणी करण्याचे आपण देखील शंकररावजी साठे कांबळे मानन बाबत हरकत नाही या छोट्या मुलींचा आपल्याला एक सुंदर देशभक्तीपर गीत आपण पाहणार आहोत कार्यक्रमाच्या मध्यंतराला आल्यानंतर। नक्कीच त्यांचं वक्तृत्व नेतृत्व कर्तृत्व प्रभुत्व असे आमचे आदराचे गुरुवर्य स्वामी शिक्षण संस्थेतून निवृत्त प्राचार्य म्हणून ज्या म्हणून आपल्या नावाचा सत्कार ते दुसऱ्यांना देत होते गोरा गोरा
परंतु शाब्दिक कायाने त्यांचा सत्कार मात्र समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघटना पोहोचली पाहिजे. संघटनेचं ध्येय धोरण काय, संघटना कोणत्या पद्धतीने काम करते, हा विचार तळागाळातील वाडी वस्तीवरील खेडोपाड्यातील गावगाड्यातील जनतेसमोर मांडण्याचं काम आदरणीय प्राध्यापक सुभाषजी वायदंडे साहेब करत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण सगळ्यांनी जागरूक झालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिकून काय फायदा नाही, शिकून संघटित झालं पाहिजे आणि संघटित होऊन सुद्धा काय फायदा नाही, संघर्ष करायला शिकलं पाहिजे. संघर्ष करूनच आपणाला मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मला एक वाक्य आठवतं, मी जास्त वेळ घेत नाही, थोडाच वेळ संयोजकांनी दिलेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक छोटासा किस्सा मी तुम्हाला सांगतोय समाजाच्या माध्यमातून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बॅरिस्टर गांधीजी भेटायला गेलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पेयला त्यांनी निरोप दिला. बाबासाहेब आंबेडकर आत अभ्यास रूम मध्ये होते. पेयला सांगितलं, बाबासाहेबांना निरोप दे बाबा, बॅरिस्टर गांधीजी तुम्हाला भेटायला आले. पेयने निरोप दिला, साहेब आपणाला बॅरिस्टर गांधीजी भेटायला आले. बाबासाहेबांनी पीए जवळ गांधीला निरोप दिला, पाच मिनिट थांब म्हणा. पाच मिनिट झाल्यानंतर गांधीनी परत निरोप दिला, बाबासाहेबांनी परत निरोप दिला, दहा मिनिट थांब म्हणा. दहा मिनिट झाल्यानंतर गांधीजींनी परत निरोप दिला, बाबासाहेबांनी सांगितलं अर्धा तास थांब म्हणा. गांधींनी वैतागून पीए जवळ निरोप दिला, गांधीजी वैतागून घराकडे निघालेत म्हणून सांगा. मग बाबासाहेब कोट सूट बूट आणि टाय मध्ये आले आणि गांधीजींनी सांगितलं, साहेब तुम्ही तुमच्या रूम मध्ये असताना मी एक तास तुमची वाट बघत बसतोय, हे आमचं दुर्भाग्य आहे. बाबासाहेबांनी शांत आणि तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून त्यांना उत्तर दिलं, साहेब हजारो वर्षे कैको वर्षे गावाच्या बाहेर आमचा समाज आहे, गावात त्यांना प्रवेश नाही. त्यांना किती राग आला असेल, तुम्हाला माझ्या रूम मध्ये दहा मिनिटं अर्धा तास बाहेर बसवलं तरी तुम्हाला एवढा राग आला. समाज माझा गावात गाव कुशीच्या बाहेर आहे, त्यांना किती राग आला असेल. त्या समाजाला जागृत करण्याचं काम वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात अशी या शूरवीराची जात, असं एक परखड व्यक्तिमत्व प्राध्यापक सुभाषजी वायदंडे सर करत आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या मार्गदर्शनपर आपण सर्वजण पदाधिकारी संघटनेमध्ये सामील होऊन संघटना बळकट करण्याचं काम तुम्ही आम्ही करणार आहोत. सर सोलापूर जिल्ह्यात आम्ही असाच एक मोठा महामेळावा घेणार आहे, गावोगावी खेडोपाडी शाखा स्थापन करणार आहे. गावगाड्यातला पुढारी ही संघटना राजकारण विरहित आहे, राजकारणाला संलग्न आहे. आपण संघटनेत काम करणार असताना कोणत्या राजकीय पक्षाशी जोडला गेला याचा संबंध नाही, पण संघटनेचा हा पदाधिकारी आहे, याला ताकद देण्याचं काम प्राध्यापक सुभाष वायदंडे सर करणार आहे. म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सर आम्ही सोलापूर जिल्ह्यातून त्याच्यानंतर शेकडो कार्यकर्ते तुमच्या कार्यक्रमाला येणार आहे, तिथं गावगाव शाखा काढणार आहे. तुमच्या विचारानं प्रेरित होऊन आज सगळा समाज जागरूक झालेला, झोपलेला समाज जागे करण्याचं काम आपण आदरणीय प्राध्यापक सुभाषजी वायदंडे सरांच्या माध्यमातून करायचं आहे आणि संयोजकांनी दोन मिनिटं मला बोलण्याची संधी दिली, संयोजकांचं मी आभार मानतो आणि यानंतर संघटनेच्या कार्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. Two, three, two.
उपस्थित असणारे सर्व उपस्थित असणारे माननीय आदरणीय प्रमुख पाहुणे तसेच माझ्या बंधू भगिनी सगळ्यांचं अभिनंदन. पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्य प्राध्यापक सुभाष वायदंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज ही संघटना खूप मोठी झालेली आहे. मी नैना लोंढे, सांगली जिल्हा महिला आघाडी वरिष्ठ अध्यक्षा, दोन शब्द बोलून सांगते की फक्त संघटित होण्यासाठी मनाची तयारी अशी ठेवा की आपल्याला तिथे कोणीच अडवलं नाही पाहिजे. आज मला इथे उभारून दोन शब्द बोलण्यासाठी संधी दिलेली आहे त्याचा मला खूप गर्व आहे, अभिमान आहे. संघटना तयार करण्यासाठी सरांनी आज खूप मेहनत घेतलेली आहे. आजवर सर एका झाडाप्रमाणे जसं झाडाचं एक वृक्ष असतं, त्या वृक्षाचा फांदा आहे आणि आपण सगळे त्यांची शाखा म्हणजे आपण फांद्या आहोत. आज या फांद्या गेल्या वर्षी जेव्हा संघटना ही निर्माण करत होतो तेव्हा इतकी उपस्थिती नव्हती, पण आज ही उपस्थिती इतकी वाढलेली आहे की हे बघताना खरंच आनंद होतोय. ही उपस्थिती इतकी महत्त्वाची आहे की हे संघटनेचं बळ दिसतं याच्यामध्ये की सरांनी हे किती वाढवलेलं आहे. सरांच्या या कार्याला खरंच सलाम केला पाहिजे, कारण एका माणसाच्या मनामध्ये स्पर्श करून त्या माणसाच्या मनाला आणि संघटनेमध्ये भाग घेण्यासाठी सहभाग होण्यासाठी किती त्यांना प्रयत्न करावे लागत असतील. एखाद्याचं मन बदलणं हे इतकं शक्य नसतंय, पण सरांनी आज इतक्या जणांची मनं बदलल्यात आणि या संघटनेमध्ये आपल्याला काम करण्यासाठी स्वतःसाठी आणि स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्याला वेळ दिलेली आहे, तर त्याचा आपण आदर केला पाहिजे. तसेच आजच्या ह्या कार्यक्रमाचे बाळासाहेब साठे सर यांचं मी अभिनंदन करते. यांनी खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाची नियोजन करून कार्यक्रम पार पाडलेला आहे. तसेच सर्वांचे मी आभार मानते आणि दोन शब्द थांबवते. जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णाभाऊ साठे. कराड येथे पुरोगामी संघर्ष परिषद राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तर हा मेळावा आयोजित करण्यासाठी खास करून सुभाष वायदंडे सर आणि त्यांच्याकडे बघितलं तर आपल्याला असं वाटणार पण नाही की यांचं वय असं आहे एवढं कार्य करू शकतील. असं ज्यांचं वय आहे त्या वयामध्ये सुद्धा एवढं चांगलं त्यांनी कार्य केलेलं आहे त्यांचं खास करून खरोखर टाळ्यावाजून परत एकदा अभिनंदन करू. कारण मला त्यांचा फोन आला की मोरे मॅडम, मी ह्या वयामध्ये मला काहीतरी करायचं आहे आणि ह्या वयामध्ये मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकतो. आणि त्यांची जी धाडस होती किंवा त्यांचं बोलण्याचं जे शब्द होतं ते मला एनर्जी देऊन गेले आणि माझी एनर्जी वाढली की मी आज इतकं माझं महत्त्वाचं काम असताना सुद्धा मी त्या कार्यक्रमाला त्यांच्या कार्यक्रमाचं नियोजन ऐकून किंवा त्यांचं मनोगत ऐकून मी इथे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मला एवढंच सांगायचं की ह्या वयामध्ये हे लोक आपले एवढं चांगले कार्य करतात तर आपल्याला या सरांनी एक माध्यम उपलब्ध करून दिलेलं आहे, व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे की आपण काय तर करू शकतो. खास करून आज बघा, आज महिला वर्ग आज इथं जरी बघायला गेला तर महिला वर्ग जास्त आहेत सर, 50% आरक्षण म्हणताय तर 60% महिलाच दिसतायत. याचं कारण एकच आहे की सरांनी आम्हाला वेळोवेळी जे काय मार्गदर्शन करतात आणि जे काय आमची एनर्जी वाढवतात त्यामुळेच आम्ही तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत पोहोचतो आणि तुम्ही पण पोहोचावं. आपल्याला भरपूर चांगलं माध्यम सरांनी उपलब्ध करून दिलेलं आहे, त्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांना आपण वर काढण्यासाठी प्रयत्न करावा आणि करत राहू. आज एक उदाहरण म्हणून मी सांगते, मी उदाहरण म्हणजे सांगते की कारण माझ्या प्रत्येक भाषणामध्ये मी सरांचा उल्लेख करत असते. खरोखर बुडका असावा तर सरांच्या सरकार मी अजून एकदा सांग
नाही की आमच्या अशा सरांनी आपल्याला इथं आपले व्यासपीठ उपलब्ध करून दिले, पण आपल्या सरांच्यासाठी आपण असं व्यासपीठ निर्माण करून देऊ की तळागाळ्यातला गोरगरीब जनतेसाठी सरांनी न्याय मागावा शासनाकडे सरकारकडे, आणि तशी संधी कोणतीही त्यांना मिळो त्या संधी मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी संघटनेत जेवढे आहोत तेवढ्याने प्रयत्न करून आपण त्यांना कुठलीही चांगली एक खुर्ची मिळत असेल तर त्या खुर्ची मिळवण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्यासाठी प्रयत्न करू। आणि मी एवढंच बोलून माझं नाव सांगायचं राहिलं, मी एरंडोलीचे आहे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस छाया मोरे, आणि हे सगळं धाडस जे आहे ते सरांच्या मुळेच आहे। एवढंच बोलून थांबते, जय हिंद जय मोरे। गेल्या महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विटंबना केली कर्नाटकामध्ये, त्यावेळी किती लोकांनी उठाव केला, किती लोकांनी हृदयापासून हे केलं, आपल्या महामानवाबद्दल किती लोकांना आस्था आहे। नुसतं बाबासाहेब आंबेडकरांची गाणी ऐकून माझ्या रक्तात पाहिजे असं म्हणून चालणार नाही। बाबासाहेबांनी सर्व जातीसाठी सर्व धर्मासाठी लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आज आपण जो जगत आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे जगत आहोत। महामानव डॉक्टर बाबासाहेबांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, अण्णाभाऊ साठेंचे विचार, महात्मा फुलेंचे विचार, या विचारांच्या श्रेणीवर आज आपण महाराष्ट्र नव देशपुराचा चालवत आहोत। आज देश पातळीवर राष्ट्रीय अध्यक्ष सुभाजी वायदंडे सरांनी ही संघटना नेली। नुसते सुभाजी वायदंडे सर यांनीच काम करावं म्हणून नाही, यांनीच प्रत्येकाला उत्सव द्यावा, प्रत्येकाला हे करावं, प्रत्येकानं प्रत्येक पदाधिकाऱ्यांना स्वतःची जबाबदारी ओळखावी। मी नुसता पदालाय, मी नुसता मानालाय, मी नुसता हारालाय असलं करून चालणार नाही। प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी, संघटना स्थापन झाली पाहिजे। आपल्या महाराष्ट्र राज्यात नव देश पातळीवर आपल्या संघटनेचं नाव लौकिक झालं पाहिजे। प्रत्येकानं जबाबदारी घेतली पाहिजे, शाखा स्थापन झाल्या पाहिजे, तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम प्रत्येक पदाधिकाऱ्याने केलं पाहिजे। मी सुभाष साळुंके वरिष्ठ महाराष्ट्र संघटक म्हणून एकट्याने सांगून आमचे राजाध्यक्ष बाळासाहेब साठे यांनी सांगून किंवा वायदंडे सरांनी सांगून किंवा अनेक पदाधिकाऱ्यांनी सांगून चालणार नाही। प्रत्येक तळागाळ तालुका अध्यक्षपासून पाक कार्यकारिणीच्या शाखेतील गावातील अध्यक्ष सुद्धा एक मोठा सह्य आहे या आपल्या शाखेचा। त्यामुळं प्रत्येकानं काम ओळखून केलं पाहिजे आणि इथून पुढे जास्तीत जास्त महाराष्ट्रात संघटना कशा स्थापन होतील हे बघण्याचं काम आम्ही सर्व पदाधिकारी करणार आहोत। तसंच एवढंच बोलतो, लय वेळ घेत नाही आणि थोडक्यात माझं भाषण संपवतो, कार्यक्रम आहे, एवढंच बोलतो, जय हिंद जय महाराष्ट्र। पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्याच्या राज्यस्तरीय मेळाव्याकडे आपण बोलतोय। दुपारपासून चाललेल्या या कार्यक्रमामध्ये अतिशय हिरेने भाग घेणारे सर्व कार्यकर्ते, धावपळ करणारे कार्यकर्ते, आणि सर्वात महत्त्वाचं की आजच्या कार्यक्रमास लाभलेले ज्यांनी एक छोटीशी मुहूर्त मिळवून आज एका वर्षामध्ये भल्या भल्यांचे धावे दणाणले अशी जोरात सुरुवात करून पुरोगामी संघर्ष परिषद आज पहिला वहिला मेळावा या कराड शहरामध्ये या क्रांतिकारी सातारा जिल्ह्यामध्ये होतोय। अशा आपल्या पुरोगामी संघर्ष परिषदेचे संस्थापक अध्यक्ष खऱ्या अर्थानं संघर्ष महानायक प्राध्यापक सुभाजी वायदंडे सर आणि जसे शेलार मामा होते तसे आपच्या या पुरोगामी संघर्ष परिषदेचे खरे शेलार मामा माननीय प्राचार्य बाळासाहेब साठे सर, तरुण व्यक्तिमत्व ओनली 71, कारण त्यांच्याकडे बघितल्यानंतर प्रत्येक तरुणाला हेवा वाटावा आणि त्यांच्या कामाची पद्धत आणि सुनियोजन पद्धत तुम्ही आज पाहिली असेल, तर हे प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये रुजलं पाहिजे आणि त्यांच्याकडे बघून प्रत्येक कार्यकर्ता घडला पाहिजे। आज आपण पाहतोय की चळवळीची दिशा बदललेली आहे, समाजातल्या अनेक शिकलेल्या माणसांनी समाजाला बोलता पाहिजे येऊन वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला, भाषण देऊन लोकांची राशन पळवली आणि अशा
विचित्र अवस्थेत सोडून दिलं, समाजाला एकवटून नवी दिशा देण्याची गरज ज्यावेळी होती, या देशामधल्या प्रत्येक राजकारण्यांनी आपापल्या वळचणीला बांधून ठेवलेले आपले नेतृत्व सगळी आणि समाजाचं झालेलं वाटोळं हे सगळं न पावल्यामुळं सातारामध्ये आम्ही बसलो होतो, मी नितीन तुपे आणि अध्यक्ष साहेब माननीय सुभाषजी वायदांडे सर, आणि सरांनी असा विचार केला, बसल्या बसल्या असा विचार डोक्यामध्ये चमकला की किती दिवस आपण समाजाचं हे वाटोळं उघड्या डोळ्याने बघणार आहोत, आता आपल्यालाच काहीतरी करायची गरज आहे. आणि हा विचार पुढे येऊन सरांनी एका टिश्यू पेपरवरती स्वतः बसल्या बसल्या तिथं नाव लिहिलं, पुरोगामी संघर्ष परिषद सर आपण सुरू करूया. आणि या महाराष्ट्रातल्या ज्या आपल्या समाजातल्या नेत्यांनी आपल्या समाजाचं जे वाटोळं केलेलं आहे त्या समाजाला आपण न्याय देण्यासाठी आपण स्वतःहून आता रस्त्यावर उतरू, या सर्वांनी एकत्र करू. आणि बघता बघता एका टिश्यू पेपरवर तयार झालेली संघटना आज या महाराष्ट्राच्या प्रत्येक पटलावरती उमटून थैमान झालेत आहे. ही ताकद सर्वांची आहे, ही ताकद तुमची आमची आहे, आणि ही ताकद एकवटून आपल्याला पुढे जायचंय, ही मूठ बांधून आपल्याला पुढे जायचं, आणि त्यासाठी गरज होती समाजाला एका हुशार व्यक्तिमत्वाची. कारण बघितलं की बऱ्याचशा या आपल्या समाजातल्या प्राध्यापकांनी प्रयत्न केले, मोठाले भाषण दिले आणि स्वार्थापोटी स्वतः विकले, आणि समाज आहे तिथंच आहे. तर आपल्याला गरज आहे बाबासाहेबांच्या विचाराचा माणूस पाठवला पाहिजे. बाबासाहेबांनी कधी स्वार्थाचा विचार केला नाही, आणि म्हणून आज हा तळागाळातला आपला समाज कमीत कमी स्वास्थ्य चांगल्या पद्धतीने घेतोय. आणि हे जर पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं असेल तर आज गरज आहे अशा नेतृत्वाची, की जे नेतृत्व खऱ्या अर्थानं आपल्याला तळागाळापर्यंतच्या प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत जाऊन त्याला न्याय देण्याचं काम करेल, आणि त्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला मी तर आव्हान करेन येणाऱ्या 2024 मध्ये. सर म्हणतात की आपल्याला समाजकारण करायचं, पण सर राजकारणामध्ये उतरलं पाहिजे, कारण जर आपला हक हिसकावून घ्यायचा असेल तर तिथं कोणतरी पाहिजे, मत मांडणारं कोणतरी पाहिजे. आणि आज आपल्याला असं नेतृत्व मिळालेलं आहे की त्याला नसेल पैसा सगळे म्हणतील की मग आपण सगळं कसं करायचं. प्रत्येक घटकानं जर मनात आणलं आपल्या समाजातल्या, तर भल्या भल्यांच्या पण दाणादाण उडवू शकतो. नसतील पैसे तर पैसे गोळा करून समाजातून पैसा उभा राहील, पण सरांना येत्या 2024 मध्ये आपल्याला पाठवायचं म्हणजे पाठवायचं, एक एक माणूस पाठवू आणि त्या काळामध्ये बदल घडवून आणू. काय बदल घडत नाही, विचाराचे ठेणगे पाड्यावर बदल घडलाच पाहिजे, आणि प्राध्यापक आणि प्राचार्य आपल्या जवळ जर असतील तर आपल्याकडे विचारांची शिजोरी कमी नाहीये. सल्लागार देणारी मंडळी एवढी महान मंडळी शेजारी बसलेत महाराष्ट्र राज्यामध्ये. आता भल्या भल्या ज्यांनी ज्यांनी संघटनांचं वाटोळ केलं त्यांना धडकी भरली, गडी पळायला लागलेत, परत एकदा त्यांची पळापळ सुरू झाली, कारण त्यांचं त्यांना भीती आहे की आपण पळवलेलं राशन उघडं पडतंय का काय. म्हणून ज्या ज्या ठिकाणी आता प्राध्यापक सुभाष वायदांडे जातील त्या त्या ठिकाणी प्रतिसभा घेण्याचे प्रयत्न केविलवाणी केले जात आहेत, आणि हे खरा विजय आहे आपल्या संघटनेचा, कारण आता दुसरा पर्याय राहिलेला नाही. दररोज पेपरामध्ये काही ना काही तर छापून येते, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, प्रत्येक तालुक्यामधून रोज नवीन नवीन आवाज उठला जातोय. भविष्यामध्ये आज उत्तर महाराष्ट्रातून एवढे नेते मंडळ आले, फार कौतुक करावं वाटतं त्यांचं, एवढा मोठा प्रवास करून पण आले, कारण ही जाण समाजाविषयी असणं गरजेचे आहे, आणि म्हणून त्यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी स्वागत करतो. मी आपल्याला एक नम्र विनंती करतो की कुणीही सभागृह सोडून जाऊ नये. एक सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होत आहे, तेव्हा आपण सर्वांनी योग्य त्या प्रकारचं मॅडम कृपया आओ मॅडम कृपया योग्य त्या प्रकारचं सहकार्य द्यावं ही पुन्हा एकदा आपणाला नम्र विनंती करतो.
दुसरी गोष्ट मी सर्वांची आपल्या सभागृहाची आणि सन्माननीय व्यासपीठाची माफी मागतो। माफी एवढ्यासाठी मागतो, या मेळाव्याचं नियोजन करत असताना माझ्याकडून माझ्या टीमकडून जर काही चुका झाल्या असतील, या कार्यक्रमामध्ये काही उणीवा राहिल्या असतील, तर त्याबद्दल आपण सर्वांनी मोठ्या मनाने माफ करा अशी माझी सर्वांना विनंती आहे। कारण कामाचा पसारा एवढा होता आणि डिजिटल युगामध्ये वावरत असताना या नवीन आव्हानाला सामोरं जाण्यासाठी मी असमर्थ आहे, त्या दृष्टीने मी निरक्षर आहे। डिजिटल युगामध्ये मी साक्षर नाही, ही पहिली गोष्ट। त्यामुळं चुकून कुणाचा तरी एखाद्याचा फोटो राहिला असेल किंवा फोटो छापण्याचं काम चालू असताना फोटो मागं पुढं होत होते, त्यामुळे बऱ्याच लोकांचे फोन येत होते। मी कोणाचा नामोल्लेख करणार नाही, पण ते समजून घ्यावं आणि योग्य त्या प्रकारचं सहकार्य करावं आणि मोठ्या मनानं मला माफ करावं अशी मी पुन्हा एकदा संपूर्ण सभागृहाला आणि सन्माननीय व्यासपीठाला मी विनंती करतो। हे पा, सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्व बंधू भगिनी, 7 जानेवारीला सातारला संघटनेचा वर्धापन दिन संकल्प मेळावा म्हणून संपन्न झाला आणि अल्पावधीतच आज 30 मार्चला हा संघर्ष मेळावा संपन्न होत आहे। हा मेळावा आयोजित करण्यासाठी आयोजन कमिटी, नियोजन कमिटी या सर्वांनी मिळून जे योगदान दिलं ते महत्त्वाचं होतं। ज्या आमच्या 3 बैठका झाल्या त्या बैठकांमधून जे विचार मंथन झालं, त्या विचार मंथनातून वेगवेगळ्या प्रकारचे विचार आमचे पुढे आले आणि त्या विचारांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न आम्ही केला। तमाम महाराष्ट्रीयन जनतेला या पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं एक ऊर्जा द्यायची, एक प्रेरणा देण्याचं काम करायचं की जेणेकरून या कराडच्या कृष्णा कोयनेच्या प्रीती संगमावर आलेला प्रत्येक कार्यकर्ता हा ऊर्जा घेऊन इथून गेला पाहिजे आणि जोमानं कामाला लागला पाहिजे। कारण कराडच्या कार्यक्रमाचं ऐतिहासिक महत्व तसं आहे आणि विशेष म्हणजे यशवंतराव चव्हाण स्मृती सदन म्हणजे टाउन हॉल, या टाउन हॉलचं महत्व तसं आहे अगदी दिल्लीच्या राजकारणापर्यंत या यशवंतराव चव्हाण स्मृती सदनमध्ये जे कार्यक्रम होत असतात त्याची नोंद घेतली जाते, त्याची दखल घेतली जाते, हा इतिहास आहे। म्हणून हा ऐतिहासिक कार्यक्रम, पुरोगामी संघर्ष परिषदेचा संघर्ष मेळावा घ्यायचं नियोजन घाईगडबडीने आम्ही केलेलं होतं। सर बसल्या बसल्या बोलता बोलता समाजाचा कार्यक्रम शाखा उद्घाटनाचा झाला आणि मी त्याला बोलून गेलो होतो की सर माझं घर हे चळवळीचा केंद्रबिंदू झालेला आहे आणि सर आता गप बसून चालणार नाही। सरांनी सांगितलं तुम्ही फक्त आम्हाला कल्पना द्यायच्या, विचार सांगायचे आणि पुढे वाटचाल करायची, एका क्षणाचाही विचार न करता ताबडतोब सर्वस्वी योगदान देऊन आमच्या टीमसह आमचे तालुका प्रमुख शंकरराव प्रमुख चव्हाण आहेत, जिल्हाध्यक्ष अधिक चव्हाण आहेत,
तालुका महिला आघाडीच्या प्रमुख सुकेष्टी मॅडम आहेत, त्याचबरोबर त्यांचे मिस्टर संघटक आहेत, धीर कार्याध्यक्ष आहेत, दुसरे रमेश साठे आहेत, सीमा मॅडम आहेत उपाध्यक्षा कराड तालुक्याच्या, त्याचबरोबर आमचे संजय साठे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, सुभाष साळुंके वरिष्ठ संघटक पश्चिम महाराष्ट्र, सीमा साळुंके वरिष्ठ उपाध्यक्षा महिला आघाडी, अंकुश मोटे युवक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र आणि युवराज तात्या सोनावले आणि आमचे कवळे। ही कराड तालुक्याची जी टीम आहे, मी एकटा काय करू शकत नाही, पण या टीमचं जे सहकार्य होतं ते अत्यंत मोलाचं होतं। त्यांचे जे विचार होते ते विचार अत्यंत मोलाचे होते, त्यांचं जे योगदान होतं ते योगदान सर्वतोपरी या ठिकाणी मला उपयोगी होतं। आणि जे सरांनी विचार दिले होते, सांगितले होते, त्या विचारांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि आदर्श आयडियल अशा प्रकारचा मिळावा, मग कसा घ्यायचा, त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे, याची सर्व दृष्टीने तयारी केली। बारीक सारीक गोष्टीचा विचार केला, मायक्रो प्लॅनिंग केलं आणि या संघर्ष मेळाव्यामध्ये संघटनेचा ध्वज कसा असला पाहिजे याच्यावर पाला विचार केला, ध्वज तयार केला, लोगो तयार केला, कार्यक्रम पत्रिका कशी असली पाहिजे, सरांनी आम्ही बसून आदर्श कार्यक्रम पत्रिका टेबलावर जो कागद आला पाहिजे तो कागद कसा असला पाहिजे त्याच्यावर आपल्याला कळतं। स्वयंपाक चांगला कधी झाला असं वाटतो, सगळा भात शिजल्या का बघून चालत नाही, एक शीत चापत की समजतो, तसं सभागृहाच्या इंटरेस्टला आल्यानंतर तिथलं वातावरण पाहिलं, तिथलं मांडणी पाहिली, तिथली रचना पाहिली की कळतं की खरंच इथं काहीतरी वेगळं आहे, चांगलं काहीतरी आहे असं निश्चित वाटतं आणि निश्चित ती प्रेरणा मिळत असते। अशा पद्धतीनं हे काम करण्याचा प्रयत्न केला। वयाच्या 42 वर्ष बालपणापासून ते रिटायरमेंट पर्यंत सगळ्यांच म्हणणं असत की सुटलो बाबा एकदा, पण माझ्या बाबतीत तसं नाही। ज्ञानोबा माऊलींनीच हे सांगितलं पसायदानामध्ये, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात। माणसानं ज्या ज्या इच्छा व्यक्त केलेल्या असतात त्या पूर्ण झालेल्या असतात, त्या मिळालेल्या असतात आणि माझ्या बाबतीत तसं प्रत्येक गोष्ट घडलेली। रिटायर झाल्यानंतर एक अध्याय संपला आणि दुसऱ्या अध्यायाला सुरुवात होणार होती हे मलाही काय माहित नव्हतं, पण नीतीच्या मनातच ते होत। रिटायर होऊन आलो, काम जमत नव्हतं, कसं तरी शेतीतलं काम करायला लागलो, मुलाला उभं करण्यासाठी एका मुलाला, त्याला दुकानदारीचा व्यवसाय, गाडी भाड्याचा व्यवसाय, ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय करण्यास त्याला सहकार्य केलं। 2 वर्ष त्याच्याबरोबर थांबलो, मॅडम रिटायर झाल्या माझ्या अर्धांगिनी आणि त्यानंतर दोघेही आम्ही घराकडे आलो, दोघंच त्या घरात राहतो, एवढ्या मोठ्या घरात सुदैवाने सगळं चांगलं आहे, मुलं सन्मार्गाला आहेत, कुणाचाही वाईट नाही, सगळ्यांचं चांगलं आहे। आणि सर अचानक माझ्या ध्यानीवरून असताना सुद्धा सर ज्यावेळेला आले तुमच्या ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामध्ये, मला वाटतं अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम होता आणि सरांनी सांगितलं, सरांनी आशीर्वाद मागितले, शुभेच्छा मी दिल्या, आशीर्वाद दिले आणि का कुणास ठाऊक मला काय माहित होतं, मी लगेच सरांच्या पाठीशी उभा राहिलो। त्याला मी सरांच्या मधला जो माणूस पाहिला, लढवय्या माणूस, समाजासाठी झटणारा, समाजासाठी योगदान देणारा,
किंबहुना समाजासाठी मरणारा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्या माणसामध्ये मला दिसलं, म्हणून सरांच्या पाठीशी मी आज ठामपणे उभा आहे. माझं वय किती असू दे, बोलणे मॅडम आपल्याला आठवत असेल सांगलीच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं कॉन्फरन्स हॉलमध्ये, प्रत्येक ठिकाणचा शब्द शब्द अजून या डोक्यामध्ये तसा तसा राहतो. कोण काय म्हटला कोण नाही, 40 वर्षापूर्वी पहिल्या शाळेवर काय घडलं ते मी आज सांगू शकतो. आणि आपल्या अलीकडे एका वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक सभेमध्ये काय कोणी काय केलं कसं कसं घडलं ते सांगतो. अखेरच्या श्वासापर्यंत मी सरांच्या पाठीशी आहे. त्याचं कारण असं, रिटायर झाल्यानंतर दुसरा अध्याय सुरू झाला माझ्या जीवनातला आणि जगण्याचं टॉनिक खऱ्या तर सांगतो सर बाय हार्ट. माणूस रिटायर झाला की गांघरून जातो काय करू काय नको, आणि शहरामध्ये तर बंद दाराच्या संस्कृतीमध्ये काय चालले असतं त्याच्यालाच कळत नाही. ठराविक वेळेत बाहेर पडायचं, ठराविक वेळेत आत जायचं, जेवण घ्यायचं, असं साचेबंद जीवन रिटायर झालेल्या माणसाचं असतं. पण माझ्या बाबतीत तसं काही नाही, मी एक स्वतःच्या शरीराला वळण लावून घेतलं. दैनंदिन आपली कामं करायचीच, घरातली शेतीचंही काम करायचं, पण संघटनेचं सुद्धा काम करायचं. का करायचं तर इथं ऊर्जा मिळते, इथं टॉनिक मिळतं, इथं मेंदूला खुराक मिळतो आणि टाइमपास चांगल्या प्रकारचा होतो. कुठल्याही प्रकारची आठवण होत नाही, माइंड क्लिअर होतो. हे फार मोठं जगण्याचं साधन मला या संघटनेमधून मिळालेलं आहे. आज इथं मी उभा आहे ही मला जी ओळख मिळालेली आहे, जीवनाचा दुसरा अध्याय ज्याला सुरू केला त्याला मला जी ओळख मिळाली ती पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून मला ही ओळख मिळाली. म्हणून आज मी इथं उभा आहे, ठामपणे उभा आहे, आणि तो ठामपणा कधी मिळतो, आत्मविश्वास असेल तर, स्वतःवर विश्वास असेल तर. कृती आणि उक्ती यांची जोड असली पाहिजे. जे बोलायचं तेच करायचं, जे करायचं तेच बोलायचं, ही आपली सवय आहे, हा माझा स्थायी भाव आहे. आणि त्या पद्धतीनं आज या ठिकाणी मेळावा घ्यायचा घ्यायचा घ्यायचा, फक्त शाखा स्थापन करायच्या इथून सर तडाख सर सुरुवात होती. पण शाखा स्थापन करता करता आज तो मेळावा लांबला, पण शाखाही आज मी 3 शाखा स्थापन करतोय आणि शिवाय एक सातारा जिल्ह्याचं विभागीय कार्यालय याचंही उद्घाटन करतोय. नुकतंच कार्यालय नाही तर त्या संघटनेच्या कार्याला रचनात्मक आणि विधायक अशा प्रकारची जोड दिली पाहिजे, म्हणून त्याच्यामध्ये एक अनुचंद्र नावाचं ग्रंथालय सुद्धा आम्ही सुरू करतो. सगळं साहित्य घेऊन ठेवलेलं आहे. गावातली मुलं का संघटनेच्या कार्यालयामध्ये आली पाहिजे, बसली पाहिजे. ही संघटना कोणत्या प्रकारचं काम करते, त्याची ध्येयधर्म कोणती आहे ती त्याला कळली पाहिजे. आणि पुस्तक वाचन संस्कृतीचा लोप झालाय टीव्ही आणि मोबाईलमुळे, वाटोळ झालं पण शिक्षणाचं ही खंत आहे. तळमळीनं सांगतोय, बिंबीच्या देठापासून ओरडू शकतोय, म्हणून ग्रंथालय आम्ही सुरू करतोय संघटनेच्या माध्यमातून आणि तिथं विभागीय कार्यालय चालू करतोय. निदान सवय तरी लागेल हळूहळू आताच्या पिढीला. अशा प्रकारचा रचनात्मक कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून आम्ही हाती घेतलेला आहे, त्याचं उद्घाटन करणार आहे आणि आजचा हा मेळावा इथं संपवणार. मग हे करत असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला रिटायर झाल्यानंतर वार्धक्याकडे वाटचाल करत असताना
ही ताकत मिळाली कुठं? ही संघटनेकडून ताकत मिळाली, ही ओळख संघटनेकडून मिळाली. संघटनेनं मला काय दिलं याच्यापेक्षा संघटनेसाठी मी काय दिलं हा प्रश्न प्रत्येकाला विचारा. प्रत्येकाला आत्मचिंतन करा. संध्याकाळी घरी गेल्यानंतर झोपताना आत्मचिंतन करा आणि हे प्रश्न विचारा, त्याचं उत्तर मिळेल. आज आपण मोर्चे काढतो, आंदोलन करतो, उपोषण करतो, संसदीय आयुधांचा वापर करून प्रश्न सोडवतो समाजाचे. ही ताकद कुठून आली? तर आपलं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व खंबीर असावं लागतं, ते नेतृत्व अभ्यास असावं लागतं, ते नेतृत्व कठोर असावं लागतं. प्रसंगी सर्व गोष्टींचा त्याग करायची वेळ आली तरी हरकत नाही, पर्वा न करता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यांना धीर देणं, त्यांच्या मदतीसाठी धावून जाणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, ही ताकद. नेतृत्व असलं, वक्तृत्व असलं तर नेतृत्व निर्माण होतं आणि नेतृत्व निर्माण झालं की मग लोकांना सांगता येतं, लोकांच्या गळी उतरवता येतं आणि त्याला पटवून देता येतो. म्हणून आज महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यामधला कार्यकर्ता कचेरीमध्ये जातो, पोलीस स्टेशनला जातो, इतर कोणत्याही खात्याकडे जातो, जे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न मांडतो आणि त्याची उत्तरं घेतो, समाजाला न्याय मिळवून देतो. हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष करायला लावला कुणी? तर आपल्या या पुरोगामी संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुभाषजी वायदंडे याने हा संघर्ष कसा करायचा, ही लढाई कशी करायची, ही लढाई कशी जिंकायची आणि न्याय कसा मिळवायचा आपल्या समाज बांधवांना, त्यांची जी प्रयोग झाली आतापर्यंत ती थांबवण्याचा प्रयत्न करायचा, हे सगळं काम करण्याचं धाडस केवळ फक्त आणि फक्त सुजाण अशा प्रकारचं नेतृत्व जे आपल्याला मिळालं, अभ्यास आणि कर्तृत्वावर अशा प्रकारचं नेतृत्व मिळालं, त्या नेतृत्वाकडून हा संघर्ष करण्याची ताकद आपल्याला मिळाली, लढण्याची ताकद आपल्याला मिळाली. म्हणून मी आज या ठिकाणी आपले पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष यांना या सभागृहाच्या साक्षीनं आणि या व्यासपीठाच्या वतीनं आणि साक्षीनं आज संघर्ष नायक ही पदवी त्याला बहाल करत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया, उभं राहू सगळ्यांनी, आपण उभं राहूया आणि संघर्ष नायक राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्राध्यापक सुभाष वायदंडे सर यांचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. संघर्ष नायक पुरोगामी संघर्ष परिषदेचा, पुरोगामी संघर्ष परिषदेचा, पुरोगामी संघर्ष परिषदेचा संघर्ष नायक प्राध्यापक सुभाष वायदंडे यांचा, संघर्ष नायक प्राध्यापक सुभाष वायदंडे यांचा, संघर्ष नायक प्राध्यापक सुभाष वायदंडे यांचा. बोला भारत माता की, बोला भारत माता की, बोला भारत माता की. धन्यवाद सगळ्यांनी बसा. हे पहा सर, विनंती आहे की आपण पदवी स्वीकारण्यासाठी उठून उभं राहावं, समोर यावं. जोरदार टाळ्याने स्वागत करूया नव उपाधी संघर्ष नायक प्राध्यापक सुभाष वायदंडे सर. सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना या ठिकाणी संघर्ष नायक
उपाधि बहाल कर जोरदार स्वागत जनमानसातील मार्गदर्शक संघर्ष नायक सन्माननीय प्राध्यापक सुभाष बाईदंडे सर एखादी पदवी ज्यावेळी दिली जाते ती पुढच्या कामाची इशारत आणि समाजाप्रती असलेल्या कामाची जबाबदारी टाकली जाते याची पूर्णपणे जाणीव ठेवून शेवटचं मनोगत व्यक्त करत असताना जी तीन वाक्य भरलेल्या दमदार कंठाने सरांनी सोपवली सगळ्यांना संघर्ष मेळाव्याच्या निमित्ताने साक्षी ठेवलं सर मला माहित आहे पंढरपूरच्या मेळाव्यामध्ये मी बोलत असताना पुळूस प्रकरणाला आपण ज्यावेळी हात घातला होता 35 कुटुंब त्या ठिकाणी बेघर आहेत आणि त्या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी 106 गट नंबर -1 मधला 4 एकराचा भूखंड लागतोय आणि त्या ठिकाणी येतोय लोकप्रतिनिधीला हे शोभत नाही मी सांगितलं होतं कारण वराडा मधल्या वर्माईनं खूप साजूक राहायचं असतं सर आपण दिलेली जबाबदारी नेतृत्वाचं भान या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून समाजाचा समाजसेवक एक नोकर म्हणून समाजानं कुठलंही काम सांगावं आणि त्या कामाशी बांधील राहावं अशीच भूमिका मी पार पडेन या संघर्ष मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो एका ऐतिहासिक कराड नगरीमध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेचा हा जो मेळावा आयोजित केला रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज माता रमाई सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर साहित्याच्या रत्नाची खान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गाडेसर कुठलेही आंदोलन जरी असलं तरी त्या आंदोलनामध्ये एक दोन तीन बापट वैद्य कुलकर्णी अशी लोणकर तुपातली नावं नसली तरी असतात पण शिक्षण घेणं हे पाप आहे आणि शिक्षण द्यायला आलेली सावित्री ही तुम्हाला पापी बनवते असं ज्यावेळी शिकल्या सवरल्याने सांगायला सुरुवात केली त्यावेळी ए सावित्री माय तू शिक्षणासाठी रस्त्यावर ये मुलींची शाळा काढ तुझ्या पाठीशी मी ठामपणे उभा राहतो असं आद्य क्रांतिकारकाचे धडे देणारा क्रांतिवीर लहुजी साळवे वस्ताद यांना पण माझा प्रणाम आदिवासी समाजाला लढण्याची कुवत ज्यांनी दिली बिरसा मुंडा इंग्रजांच्या विरोधात ज्यांनी शस्त्र उपासलं त्या काळामध्ये या सर्व महान व्यक्तींना माझं अभिवादन एखाद्या शाखेचं नियोजन करणं ते नियोजन करत असताना त्या व्यक्तीलाच ते माहीत असतं त्याच्या पाठीमागे काय त्रास असतो सर तुम्ही सेवानिवृत्त आहे
तुम्ही स्वतः किती वेळा जरी सांगितलं तरी आम्ही ते कधीही म्हणणार नाही, कारण 25 इतल्या तरुणाला लाजवेल असं काटेकोर नियोजन पळणं सर कुठं आहे? कराडमध्ये आहे सर, कुठं आहे सर? साताऱ्यामध्ये आहे, जरा नियोजन चालू आहे. हा कामाचा उरक आहे, व्याप आहे, आवाक आहे. आदरणीय, इथून पुढं सरांचा उल्लेख हा महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष म्हणूनच केला जाईल. आदरणीय प्राचार्य बाळासाहेब साठे सर, ज्यांनी पुरोगामी संघर्ष परिषदेचा किस्सा सांगितला टिश्यू पेपरवरचा, पहिल्यापासूनचे माझ्यासोबत असलेले सहकारी मित्र, माननीय या चळवळीचे या संघटनेचे महासचिव आदरणीय मारुतीराव भोवाटे साहेब, राज्याचे सरचिटणीस माननीय युवराज तात्या सोनवले साहेब, उत्तर महाराष्ट्रामधून जळगाव कठोरा तालुका चोपड्याहून आलेले राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय अनिल बापू पानपाटील साहेब, संसदीय मंडळाचे सदस्य माननीय दादासाहेब कांबळे, राज्य कार्यकारिणीचे सल्लागार सदस्य माननीय नेताजीराव अवघडे साहेब, अनिल रणदिवे साहेब, तानाजी खिलारे, अण्णासाहेब फाळके, सोलापूर जिल्ह्याच्या वरिष्ठ जिल्हाध्यक्षा सौ ज्योतिताई अवघडे मॅडम, पश्चिम महाराष्ट्राचे युवकचे अध्यक्ष माननीय अंकुशजी फोंडे साहेब, बँड बँजो आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्यांनी खूप मोठ्या हिरीरीने भाग घेतला, विजयभाऊ सावंत, या तालुक्याचे अध्यक्ष माननीय शंकरराव चव्हाण, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुकेशिनीताई साठे, संघटक आबा साठे, रमेश साठे, दीपक साठे, सर्वच या तालुक्याचे सरचिटणीस माननीय आकाश नेटके, वरिष्ठ पश्चिम महाराष्ट्राचे संघटक माननीय सुभाषराव साळुंखे, सौ सीमा साळुंखे, संगीताताई भोंडे, कर्नाटक हून प्रमुख ज्यांनी उपस्थिती लाव. मी विचार केला, 6 महिने विचार करत होतो, जगावर महाभयंकर कोरोनाचं आलेलं संकट होतं आणि बसल्यानंतर माझ्या एक डोक्यात विचार होता की प्रत्येकाचं म्हणणं होतं की समाजाचं संघटन असावं. साठे सर, माझ्या डोक्यात विषय असा आला होता, एका जातीचं संघटन बांधलं तर ते संघटन जास्त दिवस टिकत नाही आणि एका जातीपुरती संघटना मला मर्यादित ठेवायची नव्हती. सगळ्या जातींना आणि धर्मांना एकत्र कसं बांधता येते का, हा विचार ज्यावेळी माझ्या मनामध्ये आला आणि फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार होता तो विचार फक्त सांगण्याचं काम या लोकांनी केलं. भूतकाळामधल्या ज्या घटना आहेत त्या घटना समाजाला दिशा देणाऱ्या आहेत का? त्या घटनांचा मी नीट अभ्यास केला आणि मग मी विचार केला की दिशाभूल करणाऱ्या नेतृत्वावर समाजाने विश्वास ठेवलाच कसा? समाजाची दिशाभूल करणाऱ्याला इथून पुढे समाज कसा फिरू देईल का? अशा अनेक विचारांनी डोक्यामध्ये घर केलं आणि मग मला समजलं की या चळवळी मोडकळीस का आलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ताटमानेचं राजकारण केलं, नेहरू आणि गांधींच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना घटना चांगली आहे, घटना चालवणारा नालायक निघला तर घटनेला दोष देऊ नका, हे बाबासाहेबांनी त्यावेळी संसदेमध्ये सांगितलं होतं. पण आज बाबासाहेबांची अनुयायी कोण काय करतं याच्याशी मला टीका करायची नाहीये, पण
अनिल रणदिवे साहब तुम्हाला मी या ठिकाणी शब्द देतो, उघड्या डोळ्यांनी जर आज चळवळीकडे आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगणाऱ्या चळवळी कमळाच्या सावलीला विसावलेल्या आम्हाला दिसतायत, सत्तेच्या पायशाला बसलेल्या दिसतायत। ताट वाणीचं राजकारण सांगणारी मंडळी जर पायशाला बसत असेल तर भले चुकीचं ठरवलं तरी चालेल, पण सत्तेच्या पायशाला न बसता वैचारिक बैठकीच्या उशाला बसण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे। अन्याय अत्याचार होत आहे, पोलीस यंत्रणा गप्प बसते, पण हा अन्याय आणि हा अत्याचार बंधूंनो आणि भगिनींनो लक्षात ठेवा, हा आपल्याला सहन होण्यासारखा आहे। पूर्वीचा अन्याय अत्याचार चांगला होता, वरून पाणी जरी वाढलं गेलं होत तरी पाणी पाजणारा सुद्धा दुसऱ्या दिवशी बोलत होता, पण अत्याचाराची ठिकाणं संजयराव बदललेले आहेत। पूर्वी पारावर चालणारा अत्याचार, पूर्वी उसावर चालणारा अत्याचार, पूर्वी वाड्यावर चालणारा अत्याचार आम्हाला समजत होता। साठे सर जर पारावर चालणारा अत्याचार जर मनगटाच्या जोरावर चालत असेल तर आमची सुद्धा माणसं ताणीत गेली पाहिजे, पैलवानकी शिकली पाहिजे, जशा तसं उत्तर देता येत होत समजत होत। माय मावल्यानो अत्याचाराची ठिकाणं आता बदललेली आहे, जो राजकीय अत्याचार आहे तो तुम्हाला आम्हाला अजून समजलेला नाहीये। हा राजकीय अत्याचार इतका वाईट आहे, गावातला सरपंच, गावातली सरपंच महिला बघा, घरात काम करणारी मोलकरीण असेल तर तिला सरपंच बनवलं गेले, पाठीमागच्या 15 वर्षातला इतिहास बघा। बैलावर ठेवलेला घरगडी पंचायत समितीचा सभापती झालाय, अनिल रणदिवे सारखा स्वतःचा विचार मांडणारा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा त्याला देत असताना 10 वेळा विचार केला जातोय नेताजीराव। पण याद राखा, तुम्ही अत्याचाराची ठिकाणं जरी बदलली असली तरी संघर्षाच्या पद्धती सुद्धा आम्ही बदलतोय। आमचा माणूस समाजकारण करत असताना राजकारण आम्हाला नवीन नाहीये, राजकारणाची पायरी चढत असताना आम्ही मजबूत पद्धतीने चढणार आहोत। सुरुवातीला जर आम्हाला जिंकताना हे आलं तर सुरुवातीला आम्ही तुम्हाला पाडू, नंतर आम्ही पडू आणि त्यानंतर मात्र आम्ही जिंकू, हे आमचं सूत्र असणार आहे, हे तुम्हाला नजरेआड करून चालणार नाही। आता समाज जागा झालाय, संघर्षाची तलवार घेऊन तो आता उभा राहिलाय, कुणी भी यावं आणि समाजाला काहीतरी सांगावं हा विषय राहिलेला नाही। अन्याय अत्याचार करत असताना आमचीच मंडळी आमच्यावरच अन्याय करतायत। कोरोनाच्या काळामध्ये बँड बँजो सारखा तडाखे साहेब फार मोठा विषय झाला, ही माणसं त्या बँड बँजोच्या गाडीवर पोट पाणी कसं चालेल याचा रात्रंदिवस विचार करतायत, हाताला काम नव्हतं, बायका पोरं उपाशी मरतायत, कसलाही जार नव्हता, परंतु या पोलीस यंत्रणेनं बँड बँजोला कार्यक्रम करायला परवानगी नाकारली कोरोनाचं कारण सांगून। त्या कोरोनाच्या काळात सुद्धा रात्र दिवस मी विचार करत होतो की याच्यावर उपाय काय आहे। उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्याचा मी जार मागवला, गाडे साहेब त्या जार मध्ये असं होत कितीही कोरोनाचे नियम कडक असले तर उभा राहून बँड बँजोला कार्यक्रम करायला परवानगी आहे, त्यावर बंदीच लादलेली नव्हती,
पण आमचे बँड बँजोचे स्वतःला स्वयं घोषित असणारे नेते मात्र 10-5 हजार या लोकांच्याकडे पैसे घेऊन आम्ही मुख्यमंत्र्याकडे चाललोय, आम्ही इकडे चाललोय, आम्ही तिकडे चाललोय म्हणून पैसे उकळत होते आणि हे बिचारे त्यांना पैसे देत होते। साठे सर आम्ही बसलो आणि विचार केला, तहसीलदारांची कलेक्टरची आम्ही भेट घेतली आणि सांगितलं आम्हाला परवानगी का देत नाही। नाही नाही म्हणजे परवानगी देत आहेत ना, का देत आहेत ना, आम्ही आमर उपोषण करतोय। बँड बँजो आघाडीचा पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष विजय भाऊ सावंत आम्ही सांगितलं आमरण उपोषणाला बसायचं आहे, तयारी आहे का? सर मेलो तरी चालेल म्हणला, पण बँड बँजोच्या लोकांच्या साठी मी जीव द्यायला तयार आहे, मी उपोषणाला बसतो। पहिला दिवस दुसरा दिवस संपला, सर्टे सरांचा मला फोन आला, सर जिथं असतील तिथं ताबडतोब या। म्हणलं का? आजचा दुसरा दिवस आहे, तब्येत खालावलेली आहे, डोळे आत चाललेले आहेत, ठुंका सुद्धा विजय भाऊला गिळता येणं झालेला आहे। मग राज्याचे गृहराज्यमंत्री या ठिकाणी यायला लागलेत, म्हणले तुम्ही या। गृहराज्यमंत्र्यांना आम्ही कलेक्टरच्या पायरीवर चढवलं आणि सांगितलं का बंदी घालता, तर नाही म्हणले तसं देत आहो, तुम्ही कोण सांगताय म्हणलं देता येत नाही। म्हणलं उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्याचा जीआर आहे म्हणलं, तर म्हणले तो एक वर्षापूर्वीचा आहे। एक वर्षापूर्वी म्हणलं कोरोनाचे नियम कडक होते, म्हणलं आता शिथिल झालेले आहेत। त्यांच्या लक्षात आलं ते पटदिशी, ते म्हणले आता आपण बसूया, कारण कलेक्टर जवळच होते, आज बसूया सांगितलं, तुम्हाला परवानगी दिली, काम करा जावा। विषय इथं संपलेला नाही, बँड बँजोची गाडी मॉडिफाय नाही म्हटलं जाते, बँड बँजोची गाडी रिपासिंग नाही म्हटलं जाते, बँड बँजोची गाडी अडवायची परवानगी या पोलिसांना नसताना सुद्धा हे अडवत आहेत। हे काम आरटीओचं आहे, आरटीओ सांगताय ना मला या लोकांचा उदरनिर्वाह या गाडीवरच आहे आणि त्यामुळे आम्ही काय अडवत नाही, पोलीस अडवत असतील तर ते बघा। या पाटण तालुक्याच्या पोलीस स्टेशनचा चौकंडे म्हणून तो पीआय आहे, रात्री सर्वत्र फोन आलाय, रस्त्यात नाचणारी माणसं त्याला दिसली, पोरं दिसली, बँड बँजोची गाडी त्याला रस्त्याच्या कडेला लावलेली असताना त्याने गाडी मोडून नेऊन गुन्हा दाखल केलाय। ह्या चौकंडीची मग काय चौकशी होत नाही, त्यांनी सरबत पिला होता तो काय आम्हाला माहित नाही कुठला पिला होता, पण सरबत कोण आले होते हे तिथले कार्यकर्ते सांगतायत। इथून पुढे पोलीस यंत्रणेला सुद्धा आमचं सांगणं आहे, जर जाणून बुजून बँड बाजूची गाडी जर तुम्ही अडवत असाल तर याद राखा गाठ आमच्याच आहे। मग आता राहिला विषय आमचा समाज कल्याणचा, बसलेल्यांना किती जणांना माहित आहे 14-14 हजार कोटी परत जात आहेत, समाज कल्याणची एक ही योजना प्रभावीपणे राबवली जात नाही आहे। मी गेल्या वेळी पत्रकार परिषदेमध्ये स्टेटमेंट केलं की महसूल खात्याच्या धर्तीवर समाज कल्याण खात्याला अधिनियमाखाली आणा आणि हा लढा आमचा टोकाचा असणार आहे। आता अधिनियम म्हणजे काय, महसूल खात्याचा निधी एका योजनेवरचा दुसऱ्या योजनेवर वर्ग करता येत नाही आहे, केला असेल त्याला शिक्षेची तरतूद आहे। ज्या योजनेवर निधी आहे तो त्याच वर्षी खर्ची टाकला पाहिजे, नाही खर्ची टाकला तरी शिक्षेची तरतूद आहे। समाज कल्याणला तसं नाही आहे, त्यांनी सोयीस केल्या समाज कल्याण खात्याला तरतूद करायची, निधी वापरायचा नाही कोण विचारत नाही। एक तरी कुठल्या संघटनेचा नेता तुम्हाला समाज कल्याणच्या निधीवर बोललाय का बघा। माय मावल्यानो आणि बंधूनो हे लक्षात ठेवा, कुठलाही नेता तुम्हाला कुठलीही योजना मिळवून देत नाही त्यासाठी तो भांडत नाही, कारण तुम्हाला काही मिळालं नाही पाहिजे, तुम्ही त्यांच्याच मागणं पळालं पाहिजे, तुम्ही शान झाले नाही पाहिजे, ही त्याच्या पाठिंबाची भूमिका असते। बरोबर याच्या उलट आमचं आहे, तुम्हाला ती योजना मिळालीच पाहिजे, वेळ प्रसंगी आम्ही समाज कल्याण अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासायला सुद्धा मागं पुढे बघणार नाही आहे। बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, तुझ्या बापाच्या घरचा निधी देत नाहीस, शासन तरतूद करते आणि तरतूद करणाऱ्या शासनातल्या मंत्र्याला इथून पुढे त्या जातीचा मंत्री असला नाही पाहिजे, समाज कल्याणचा तो ओपनचा असला पाहिजे, का तर त्याच्यावर आम्हाला अट्रॅसिटी ऍक्ट दाखल करावा लागणार आहे। निधी का परत जातोय, प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांना आता इथून पुढे मी सांगणार आहे, तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली जा आणि तिथं विचारा समाज कल्याणचा निधी यावर्षी किती तरतूद केलेला होता आणि तो परत किती गेला, इतर खात्याकडे किती वळवला, ही भूमिका इथून पुढे तुम्हा सर्वांची असली पाहिजे। महिलांच्या साठी योजना आहेत,
राबवल्या जात नाहीत। माय मौल्यानो कारण काय सांगितलं जाते, लाभार्थी मिळत नाही, जुजबी कारण आहे, ओ बारक्या पोरला फसवल्यासारखे कारण आहे, लाभार्थी मिळत नाही। एक किलोमीटरच्या रस्त्यावर चार किलोमीटरचा भ्रष्टाचार होतोय, तिथं तुला लाभ घेता येतोय। माझं स्पष्टपणे सांगणं आहे, इथून पुढे आपला संघर्ष टोकाचा असेल, कुठलाही मुद्दा आम्ही सोडणार नाही। अगदी सोलापूर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा मी सांगतो की पुळूचा विषय मी मेलो तरी सोडणार नाही, त्याचा शेवटच लावणार। मग भले दत्ता भरणेंच्या घरात जाऊन बसायला लागू दे, परंतु तो विषय आम्ही सोडणार नाही, कारण आमची पद्धत नाही आहे प्रसिद्धीसाठी आंदोलन करायचं, कामासाठी त्याची तड लावण्यासाठीच आम्ही आंदोलन करतोय। आदरणीय साठे सरांना धन्यवाद द्यावे तितके पुरे आहे। त्यांची कराड जिल्ह्यात तालुक्यातली जी टीम आहे, खूप ताकदीची टीम आहे, त्यांनी कार्यक्रमाचं चांगलं नेटकं नियोजन केलेलं आहे, याचा आदर्श प्रत्येक जिल्ह्याने घेतला पाहिजे। उत्तर महाराष्ट्रामध्ये वर्धा, जळगाव, नंदुरबार आम्हाला 8-8 दिवस मुक्कामला जायला लागले तरी भेटतर पान पाटील साहेब, आमची यायची तयारी आहे। आदिवासींच्या तुमच्या घरकुलांचा प्रश्न तिथं फार मोठा आहे, जागा नाही हे कारण तुम्हाला दाखवलं जाते, तो विषय आम्ही तडीस नेऊ, त्याची काळजी तुम्ही करू नका। पण लढताना फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराशी मात्र कधी प्रतारणा करू नका, पुरोगामी विचार आहे तो। आज केंद्रामध्ये जी आघाडी तयार व्हायला लागलेली आहे, त्या आघाडीचं नाव सुद्धा असं आहे पुरोगामी आघाडी, तिसरी आघाडी, पुरोगामी संघर्ष परिषदेचं नावच घ्यावं लागेल तुम्हाला। पण हे सगळं करत असताना ज्यांनी आम्हाला लिहायला लवकर शिकवलं नाही, वाचायला लवकर शिकवलं नाही, 25 वर्षाच्या पाठीमागचा इतिहास पहा, 30 वर्षाच्या पाठीमागचा इतिहास पहा, मराठीचं पहिलीचं बालवाडीतलं पहिलीतलं हेलपंडी म्हणतो आम्ही त्याला, पुस्तक आहे मराठीचं, त्यात काय लिहिलंय बघा, दौलत चारा आन, हैबत गायला पाणी पाच, आणि दूध काढून झालं की खाली ओळय दोन, अभय दूध पे, शरद दूध पे का, शरद न दूध प्यायचं, अभय न दूध प्यायचं, हैवत काय उलटी होते हैवतला, हे किती ऐकायला मजा वाटते, पण याच्या पाठीमागचं कारस्थान खूप मोठं आहे। भ भटजीचा शिकवला सर, भ भटजीचा शिकवला त्या काळामध्ये तुमच्या मनावर भटजी बिंबला पाहिजे, भ भगतसिंगाचा आम्हाला नाही शिकवला, भ भगतसिंगाचा शिकवला तर भगतसिंग क्रांतिकारी आहे, ह्या लोकांना समजेल, शैक्षणिक क्रांती होईल ह्यांना भ भटजीमध्ये शेणीमध्येच गुंडाळून ठेवायचं, अर्थात त्यांना मी शिया देत नाही, त्यांना नावं ठेवत नाही, पण इथून पुढची संघर्षाची तयारी आपल्याला त्यांनी वापरलेला हत्यार घेऊनच संघर्ष करायचा आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही, लक्षात ठेवा। बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, शिकलो आम्ही, संघटित मात्र नाही झालो, संघर्ष मात्र आम्ही आमच्या आमच्यातच केला, संघर्ष करण्याचं आमचं उद्दिष्ट वेगळं आहे, आमच्या आमच्यात संघर्ष करण्याची आमची तयारी नाही आहे, आमचं उद्दिष्ट वेगळं आहे। कुठल्याही बहुजन समाज असेल, दलित समाज असेल, कुठल्याही संघटनेबरोबर माझी बरोबरी नाही आहे, कारण आम्ही त्यांना आमचं शत्रूच मानत नाही आहे, आमचं टार्गेट आमचं उद्दिष्ट वेगळं आहे। आणि हे सगळं करत असताना सिर्फ हंगामा खडा करणं हमारा मकसद नाही आहे, सिर्फ हंगामा खडा करणं हमारा मकसद नाही आहे, हमारी कोशिश रहेगी ये सूरत बदलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए।
आम्ही मोर्चे काढले, आम्ही घोषणा दिल्या, गावामधून फिरलो, वर्गणी काढली, पावत्या फाडल्या आणि बाबासाहेबांची मिरवणूक काढत असताना लकवा भरल्यासारखं नाचत राहिलो, याच्यासारखं आपलं दुर्दैव नाही आहे। कारण वर्गणी देणारे आपल्या विरोधातले सुते पिते पिऊ दे नाचते नाचू दे, वर्षभर याला वापरायला आम्ही रिकाम झालो। इथून पुढे असं होणार नाही। ज्या साठे सरांनी उल्लेख केला त्या ठिकाणी वाचनालय होणार, वाचन संस्कृती जगली पाहिजे, टिकली पाहिजे, ही भूमिका घेऊन आपल्याला जायचं आहे। तुम्ही कळकळीची विनंती मी आपल्याला करतो, पुरोगामी संघर्ष परिषद संघटन खूप ताकदीने वाढवायचं चालले, आपण याच्यामध्ये सहभागी व्हा। शिकलेल्यांना संघटनेबद्दल फारसं देणं घेणं नसते, पण पुरोगामी संघर्ष परिषदेमध्ये शिकलेल्यांची फळी मात्र चांगली ताकदीची आहे। हे का? तर पोरग आई पुढं कमी बसते आणि टी व्ही पुढं जास्त बसते। त्याचं टी व्ही पुढं बसणं वाढल्यामुळं आईचं आईपण आणि बापाचं बाप पण त्याला समजेना झाले। वेळीच दुरुस्ती करण्याची ही वेळ आहे। कुलकर्णी आणि गरवारेंच्या घरात असे नसते, उदगाडी लावली की उदबत्ती विजेपर्यंत इंग्रजीचे तू 5 शब्द पाठ कर, तुला मी चॉकलेट देते। आमची आई तसं म्हणत नाही, आमची आई वेगळं सांगते। बाप मुलाचा अजूनही एकच घर असते, तिथंच सगळं असते। ती मायमावली स्वयंपाक करते, शिनकुटं घालते, धूर डोळ्यात येतोय, शिरडी असत्या तिथं शिरडी लेंड्या टाकत्या मुत्या, त्यात ती पोरगी अभ्यास करत्या, पण त्या पोरगीचा आलेला नंबर मात्र कुणाला सत्कार करावा असा वाटत नाही। हिकडं मात्र सांगितलं जाते मोठा बंगला आहे, हे हॉल, ही गाडी लावायचं पार्किंग, हे आमचं आत बेडरूम, हे स्पेशल बेडरूम, हे पाहुण्यांच्यासाठी बेडरूम। पोरग अभ्यास करते, 35% सुद्धा मार्क पाडत नाही, सत्कार मात्र त्याचा जाहीरपणे होतो। हे दुर्दैव आहे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। शिर्डी मुत्या त्या ठिकाणी आईची उजळणी करणारा बाप शिवा घालत असतोय, पोरगी खाली मान घालते, नुसतं नजरवर करते, बापाकडे बघते, परिस्थितीला जाणून घेते आणि अभ्यास करते। कलेक्टर होते, तहसीलदार होते, समाज मात्र आमचा तिथं बघत नाही। संघर्ष करायचा आम्हाला पुस्तकातून, संघर्ष करायचा आम्हाला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून, संघर्षाची ठिकाणं आपल्याला बदलायची आहे, पद्धत बदलायची आहे। शैक्षणिक संघर्ष का करायचा मी तुम्हाला जाता जाता एकाच वाक्यात सांगतो। 10 वर्षापूर्वीच मुलांच्या परीक्षा बंद केलेल्या आहेत मायमावल्यानो। साठे सर, परीक्षा पद्धत बंद झाली, आमची पोरं हरकली, बरं झालं पास करायला लागते, नापास होत नाही। त्याचा तोटा असा झाला, आमची पोरं अभ्यास करायची बंद झाली आणि ज्यांच्या घरात लिवणं होतं त्यांनी मात्र जमवलं, घरात तास घ्यायला सुरुवात केला, ती पोरं मात्र पुढे चालली। आमची पोरं मात्र गणपती बाप्पा मोरया 8 दिवस तिथंच मरतया, 8 दिवस अगोदर तयारी, गणपती गेला म्हणून पुन्हा रडत बसतया। ह्यांचं मात्र तसं नाही, ह्यांचा तयारीचा सूर वेगळाच असतोय। हा शैक्षणिक अत्याचार आहे, समजून घ्या तुम्ही, याच्याबद्दलचे संदर्भ समजून घ्या। हा शैक्षणिक अत्याचार आहे, हा आम्हाला समजला नाही। एकाच्या थडग्यावर पाय ठेवून दुसऱ्याचं थडगं बांधले सर, हे आम्हाला लवकर समजलं नाही आणि आत्ता आम्हाला काय लागले आणि आत्ता आम्ही आमचे पालक आत्ता जागे झाले तर म्हणतायत परीक्षा पाहिजे, बर का? तुम्ही घरात न म्हणताय पण परीक्षा नको हे कारस्थान त्यांनी 25 वर्षापूर्वी केलं होतं, हे ओळखता आलं पाहिजे। वेळ झालाय, या पद्धतीची तुमची आमची गाठभेट होणं, एकत्र येणं, एकमेकांचे विचार देणं, या सगळ्या गोष्टी योगायोगानं जुळून आल्या। आदरणीय साठे सरांना मी खूप धन्यवाद देतो, राज्याचे महासचिव, आदरणीय आमचे सहकारी मित्र मारुतीराव बोभाटे, आदरणीय पान पाटील साहेब, संसदीय मंडळाचे सदस्य दादासाहेब कांबळे साहेब, राज्याचे सरचिटणीस युवराज सत्या सोनवले,
आणि सर्वच कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, उत्तर महाराष्ट्रातले 3-4 जिल्हे सगळ्याच्या साक्षीनं एका वयस्कर तरुण व्यक्तीचा आपल्याला असाच यापुढे लाभ व्हावा म्हणून आदरणीय प्राचार्य बाळासाहेब साठे यांना पुरोगामी संघर्ष परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदाची आपण जबाबदारी देतोय. मी मारुतराव बोभाटे सरांना विनंती करतो की त्या ठिकाणी नियुक्तीचं पत्र आहे, सरांना पुढे घ्या आणि आपण त्यांचा सत्कार करूया आणि सरांच्या सत्कारानंतर माझं या ठिकाणी लांबलेलं भाषण थांबवतो. पुरोगामी संघर्ष परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष म्हणून सन्माननीय प्राचार्य बाळासाहेब साठे सर यांचं या ठिकाणी नियुक्त पत्र देऊन सर्व पदाधिकारी. नक्कीच जसं चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतात तसं चांगल्या माणसाला विरोधक देखील असतात, हेच आपल्या या अध्यक्षीय भाषणातून आदरणीय वायदंडे सरांनी व्यक्त केलं. संघर्ष नायक राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष यांनी ज्या विश्वासाने माझ्यावर महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षाची जबाबदारी सोपवलेली आहे तेवढ्याच ताकदीनं त्या पदाला योग्य अशा प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न करून ते पद कामानं विभूषित केलं जाईल. ज्याला ते पद विभूषित होईल त्याला खऱ्या अर्थानं पर्यायानं माझं नाव त्याला मोठं होणार, ते पद मला शोभून दिसणार. त्या पदावरची व्यक्ती महत्वाची नसते तर ते पद महत्वाचं असतं आणि त्या पदाला काम करून योग्य तो न्याय मिळवून द्यायचा असतो आणि ते पद विभूषित करायचं असतं. हा संदेश मी इथून आज घेऊन जात आहे. धन्यवाद. अश्विनी लोक Hello.
मी सौ सीमा सभा सारंभ पुरोगामी संघर्ष परिषदेची पश्चिम महाराष्ट्राची उपाध्यक्ष. आम्ही आज शाखा उद्घाटन केलं. शाखा उद्घाटनानिमित्त 25 बायकांना आम्ही गरजू महिलांना आम्ही साड्या वाटत होतो. सगळ्यांनी एकत्र यावं, एकत्रित लढावं, संघर्ष व्हावा, प्रत्येकाच्या हक्कासाठी प्रत्येकानं लढावं. जे बाबासाहेबांचं विचार तरुणांना पूरक आहे. बाबासाहेबांनी एकच विचार केला आहे की व्यसनाधीन होऊ नका, संघर्ष करा, संघटित हो आणि संघर्ष करा. तेवढा बाबासाहेब आंबेडकरांचा जरी एक वाक्य तरुणांसाठी पुरेसं आहे. अंगणवाडी सेविकांचं पगारवाढ व्हावी का होऊ शकत नाही? ज्या वेळेला शहरी लोकांना गरज असते त्यावेळेला ग्रामीण लोकांना गरज नसते का? याचा विचार शासनानं करावा. आणि विधवा महिलांना ज्या वेळेला 5 वर्षाचं 10 वर्षाचं मूल बाळ असतं तिला, त्यावेळेला तिनं मिस्टरच्या माघारी विधवा महिलांनी नंतर काय करावं, त्यासाठी शासनाने एक पेन्सिल पद्धत चालू ठेवावी. शिक्षणाचा खर्च, स्वतःचा खर्च, गोरगरिबांच्यासाठी एवढा शासनानं पेन्सिल पद्धत चालू करावी. ज्या महिलेच्या मिस्टर आत्महत्या करतात, शेतकरी आत्महत्या ज्या वेळेला होते त्यावेळेला त्याच्या कुटुंबाचा विचार करून शासनानं काहीतरी मदत पेन्सिलद्वारे असो तरतूद ह्या शासनानं करावी असं मी जाहीरपणे ह्या शासनाचा मी जाहीरपणे निषेध करतो. ह्या योजना ज्या वेळेला पूर्ण होतील त्यावेळेला मी ह्या शासनाचं अभिनंदन करेन.